पुढची बातमी पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही घरात जा, कोणत्याही शाळेत जा किंवा बाहेर कुठेही पहा, शाळकरी मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन असतोच असतो. कोरोना काळातल्या ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यायाने लहानग्यांच्या हातात मोबाईल आले, मात्र याबाबत आता युनेस्कोने चिंता व्यक्त केली आहे आणि संपूर्ण जगालाच एक सल्ला दिलाय. शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार होणार, युनेस्कोने जो निर्णय घेतलेला आहे मी त्याच्या सोबत आहे. तुझ्या हातात स्मार्टफोन आहे, तुला आवश्यक आहे? नाही. स्मार्टफोन धोक्याचा, युनेस्कोचा सल्ला. युनेस्कोने जो निर्णय घेतलेला तो चांगल्या पद्धतीचा आहे आणि शाळा आणि महाविद्यालयामध्ये मोबाईल अलाउड नकोच. नक्कीच, मी नक्कीच या निर्णयाचं स्वागत करेन. निर्णय आहे युनेस्कोचा, हा खरोखर स्वागतार्ह आहे. त्यांचा निर्णय नक्कीच चांगला आहे. तुम्ही स्वागत करता त्याचा? हो, नक्कीच नक्कीच स्वागत करतो. हा निर्णय युनेस्को द्वारे जो जाहीर झाला तो निश्चितच स्वागतार्ह आहे. डिजिटल शिक्षण पद्धतीचं बीज अनेक वर्षांपूर्वी जगातील अनेक देशांमध्ये पेरलं गेलं आणि दिवसेंदिवस याच डिजिटल शिक्षणाची वेल पसरत गेली. त्यात कोरोना काळात हे एकच माध्यम शिक्षणाशी जोडण्यासाठी फायद्याचं ठरलं. पण गेल्या काही दिवसांपासून डिजिटल शिक्षणाच्या नावाखाली स्मार्टफोनचा वापर वाढलाय. पण स्मार्ट विद्यार्थी घडवण्यासाठी हा स्मार्टफोन किती धोकादायक आहे या संदर्भात युनेस्कोने एक अहवाल सादर केलाय. या अहवालात युनेस्कोने काय म्हटलंय पाहूया. कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षक विद्यार्थ्यांमधील प्रत्यक्ष संवादाची जागा डिजिटल तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. शिक्षण मानव केंद्रित असायला हवं. डिजिटल तंत्रज्ञानाकडे शिक्षणातील सहाय्यक घटक म्हणून पाहायला हवं. स्मार्टफोन टाळा, सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांना वाचवा. स्मार्टफोनच्या अतिवापराने शैक्षणिक कामगिरी खालावते. जास्त वेळ स्क्रीनवर घालवल्यामुळे मुलांच्या भावनिक स्थैर्यावरही नकारात्मक परिणाम होत असल्याचं युनेस्कोने आपल्या अहवालात म्हटलंय. युनेस्कोने हा जो निर्णय घेतलाय या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते आणि विद्यार्थ्यांसाठी मोबाईल आणू नये अशी सूचना परवाच आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा दिली आहे. पण शिक्षकांनी वर्गामध्ये अध्यापन करत असताना मोबाईलचा वापर करू नये, मोबाईल स्विच ऑफ करून ठेवावा किंवा कपाटात नेऊन ठेवावा. आणि विद्यार्थ्यांनी मात्र स्मार्टफोन आणूच नये. बऱ्याच वेळा विद्यार्थी फेसबुक, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल किंवा इतर प्रकारचे व्हिडिओ पाहून सुद्धा त्या प्रकारचं वर्तन शाळामध्ये करायला लागतात आणि मग त्याचा दुरुपयोग झाल्यामुळे शाळामध्ये अतिशय प्रकरण वाढतात आणि ते प्रकरण सॉल्व्ह करताना शिक्षकांचा बराच वेळ जात असतो. आणि म्हणून माझ्या मते शाळांमधून जे स्मार्टफोन आहेत हे हद्दपार केले तर नक्कीच चांगलं होईल. युनिव्हर्सिटीने जो निर्णय घेतलेला तो चांगल्या पद्धतीचा आहे आणि शाळा आणि महाविद्यालयामध्ये मोबाईल अलाउड नकोच. शिक्षणाच्या नावाखाली मुलं मोबाईलचा वापर करतात, मात्र याचा आरोग्यावर किती घातक परिणाम होऊ शकतो याचा आपण विचारही करू शकत नाही. मुलांचा अटेन्शन स्पॅन जो असतो किंवा अभ्यासाकडे लक्ष देणं असेल, बैठक मारून एखादी गोष्ट करणं असेल, या सगळ्याच गोष्टींवरती मोबाईलचा आणि एकूण त्यांचा जो काही ऑनलाईन वावर आहे त्या सगळ्याचा खूप परिणाम होतो. एखादी गोष्ट स्वतः एक्सप्लोर करणं, त्याच्यावरती विचार करणं, आपल्याला नेमकं त्या विषयाबद्दल काय वाटतं आहे ते लिहून काढणं, ही सगळी जी प्रोसेस आहे ही प्रोसेस हळूहळू तंत्रज्ञानामुळे मागे पडेल की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आत्ता आहे. शिक्षण क्षेत्र आणि शिक्षण तज्ज्ञांकडून या निर्णयाचं स्वागत होतंयच, पण विद्यार्थी या निर्णयाकडे कसं पाहतात? तुझ्या हातात सुद्धा स्मार्टफोन आहे, तो आवश्यक आहे का तुला कॉलेजला येताना किंवा शाळेत येताना? तो आवश्यक आहे का आणि का आवश्यक? नाही सर, हा आवश्यक नाही आहे. युनेस्कोने जो निर्णय घेतलेला आहे मी त्याच्या सोबत आहे आणि आजच्या नंतर मी प्रयत्न करेल की मी कमीत कमी फोन वापरेल. तुझ्या हातात स्मार्टफोन आहे, तुला आवश्यक आहे? नाही. का आवश्यक नाही? कारण की यात खूप वाईट गोष्टी आहेत, ते काही शिकायचे आहेत म्हणून तो सध्या मी घेतलेला आहे. पण तू शाळेत आलाय, तुला आवश्यक होता हा मोबाईल. तू शाळेत आल्यानंतर या मोबाईलचा नेमका तुला काय फायदा होतो? मला याचा काहीच फायदा नाही होत. जर चुकून सुद्धा ट्युशनचा मेसेज आला तेच बघले जाते, बाकी काही नाही. शिक्षण विभागासह विद्यार्थ्यांमधूनही युनेस्कोच्या सल्ल्याचं स्वागत होताना पाहायला मिळते. अर्थात जे आज युनेस्कोने सांगितलंय तेच घरातले सांगून दमले. पण युनेस्कोच्या अहवालामुळे का होईना? स्मार्टफोन किती घातक आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात तरी आलं. पण आता फक्त या सल्ल्याचं स्वागत करून चालणार नाही, तर हे आचरणात आणणंही तितकंच गरजेचं आहे. युनेस्कोने केलेल्या या आवाहनाचं अनेक देशांमधून स्वागत होताना दिसतंय.
सध्या आपल्याकडे मोबाईलशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही आहे, मात्र हाच मोबाईल कसा आणि किती वेळ वापरावा असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह डॉक्टर संजय महाजनसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.